पनवेल नगरीत गेली 4 वर्षे कबड्डी स्पर्धांच्या आयोजनातून स्थानिक खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित राजीव गांधी सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम गुरुवारी पनवेलच्या चांगाकाना ठाकूर महाविद्यालयातील दिवंगत दिवा पाटील क्रीडानगरीमध्ये सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, लाख मुलांची बक्षिसे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे चर्चेत राहणाऱ्या या स्पर्धेने नेहमीच कबड्डी या खेळाला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, ज्यामुळेच या स्पर्धांनी राज्य पातळीवरील आपला नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचवला आहे. या स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ध्वजाचे अनावरण करताना आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करताना स्पर्धेला सुरुवात केली गेली. या स्पर्धेने निर्माण केलेल्या वलयामुळे 16 व्यावसायिक संघांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज खेळाडूंचा सहभाग हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे. जिथे येणाऱ्या काळात आयपीएलच्या धर्तीवरच कबड्डी प्रो लीगची संकल्पना सुद्धा अशा स्पर्धेच्या आयोजनातून पुढे आल्याचा विश्वास याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ज्यामुळेच खऱ्या अर्थाने या खेळाचे स्वरूप पालटले असून प्रशासकीय सेवेत खेळाडूंना सहभागी करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण यासाठी प्रोत्साहनपर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुकही अजितदादा पवार यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कबड्डी खेळाने काट टाकलेली आहे. अनेक देशाच्या भागातून आणि समाजाच्या सर्व स्तरातून अनेक चांगल्या प्रकारचे खेळाडू पुढे आलेले. मगाशी ज्याचा उल्लेख करण्यात आला की राज्य सरकारमध्ये देखील क्लास 1 ऑफिसर, DYSB अशा अनेक प्रकारच्या पदांवर चांगल्या चांगल्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न, ज्यांनी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचं विजेतेपद पटकावलेलं आहे अशा खूप जणांना आपण संधी त्या ठिकाणी दिलो. आर्थिक बाबतीमध्ये पण चांगल्या प्रकारची मदत केली. अनेक खेळाडूंना अधिकारी म्हणून शासकीय सेवेमध्ये आपण दाखल करून घेतलंय आणि ह्या भारतीय कबड्डी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून जाईल अशा प्रकारची प्रो कबड्डी लीग स्पर्धा ही जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये सुरू होते. यावेळी स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी कबड्डीमधून वाढणारी सांघिक भावना लक्षात घेता राष्ट्रीय स्तरावरील हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नावाजला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारताचा हा मैदानी खेळ देशबाजीवरती राष्ट्रीय बाजीवरती तर गेला, परंतु जगभरामध्ये त्याला जावं, ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने त्याला मान्यता मिळावी असा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या अनेक वर्षाच्या कालावधीपासून करण्यात आला. परंतु अशी या खेळाच्या निमित्ताने का होईना, पण या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावरची मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने जसं पवार साहेबांचं योगदान राहिलं तसंच कंपनी योगदान राहिलं. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या संघांनी वर्णी लावली आहे. ज्यात पुरुष गटात नॉर्थन रेल्वे, हरियाणा पोलीस, महाराष्ट्र पोलीस, एअर इंडिया, सेंट्रल रेल्वे, तर महिला गटात जिजाऊ पुणे, चेंबूर क्रीडा मंडळ, पालम स्पोर्ट्स वेली, हरियाणा राज्य यासारख्या मातब्बर संघांचा समावेश आहे. ज्यांना अनेक सिनेकलाकार व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वी सौष्ठवपटू सुहास खामकर यासारखे खेळाडूही प्रोत्साहन देणार आहेत. याशिवाय रायगड परिसरातील खेळाडूंसाठीची स्वतंत्र स्पर्धा देखील मुख्य आकर्षण आहे, ज्यातून स्थानिक खेळाडूंना पुढे जाण्यासाठीचे प्रोत्साहन ही एकमेव संकल्पना असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. आज राज्य शासनाच्या माध्यमातून कबड्डी खेळ असू द्या किंवा अन्य खेळ आहेत, या सर्व खेळांमधून जे प्रतिभावंत खेळाडू पुढे येत आहेत यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठंतरी स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे, मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यासाठी राज्य सरकार निश्चितपणाने प्रयत्न करते. आज आपण पाहिलं सुहास खामकर असतील किंवा अन्य अभिलाषा म्हात्रेपासून अन्य खेळाडू आहेत, या सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं शासकीय नोकऱ्या जर मिळाल्या तर त्यांना खेळावरती अधिक लक्ष देता येईल आणि हा खेळ त्यांच्या माध्यमातून जी प्रसिद्धी मिळेल तो खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.
तर या स्पर्धेला अनेक बड्या नेत्यांची हजेरी ही जमेची बाजू असून चांगले खेळाडू घडवावेत हाच मुख्य हेतू असल्याचे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ त्यांच्या मार्फत राजीव गांधी स्वरचषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा गेली कित्येक वर्षे भरवली जात आहे. या स्पर्धांच्या करता माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आलेले आहेत. या स्पर्धांकरता सुशील कुमार शिंदे हे माजी भारताचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आलेले आहेत. या स्पर्धांकरता पृथ्वीराज चव्हाण साहेबसुद्धा मुख्यमंत्री गेल्या वर्षी येऊन गेलेले आहेत. म्हणजे ह्या स्पर्धांच्या दृष्टीनं अनेक मान्यवर असे देशस्तरावरचे महाराष्ट्राचे बरेचसे मंत्री असे इथे येऊन त्यांनी ह्या स्पर्धेला प्रोत्साहन दिलेलं आहे. आमच्या दृष्टीनं एक अतिशय रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक केंद्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करत असते. कॅमेरामन गोविंद सिंग पालसह सोनल नरावडे यांचा रिपोर्ट.